आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काही विधानं केल्याची गोष्ट माझ्या निदर्शनास आली आपल्या माध्यमातून, आणि याविषयी अनेकांनी मला प्रतिक्रिया विचारली. परंतु आदरणीय दादा हे फार मोठे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष काम केले, आणि त्याचबरोबरीनं जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे. म्हणजे पहिल्या स्टंपमध्ये कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना पहिल्या स्टंपमध्ये 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला तेव्हा दादांनी कौतुक केलं आहे. जेव्हा देशभरातल्या पहिल्या टर्मच्या खासदारांमध्ये 3रा क्रमांक मिळवला तेव्हासुद्धा त्यांनी कौतुक केलं आहे. संसदेतली भाषणं असोत, नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो निधी मंजूर करून आणला तो निधी मंजूर करणं असो, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या कामाच्या संदर्भातला पाठपुरावा असो, इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असो, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासारखा प्रकल्प असो, अशा अनेक प्रकल्पाच्या वेळी आदरणीय दादांनी प्रत्येकवेळी कौतुक केले, पाठराखण केले. आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्या आहेत का, मी मोठा नाही, त्यामुळे मला असं वाटतं. आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता, आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती. आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल. आणि आज दादांनी ही भूमिका बदललेली, त्यांनी राजकीय भूमिका ही जी दादांची बदललेली, त्यामुळे आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट आणि अजितदादांचा गट यामध्ये जर शिरूर लोकसभा मतदारसंघाची लढत होणार असेल आणि आदरणीय दादा उमेदवार या संदर्भात देणार असतील तर हे राजकारण आहे. यामध्ये काही कुणाला गैर वाटण्याचं कारण नाही. मुळात मी स्वतः असं मानतो की निवडणूक हे केवळ एक माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ एक साधन आहे. सत्ता हे अंतिम साध्य नाही. त्यामुळे सत्ता हे साधन आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा हे सर्वसामान्य जनता ठरवेल. त्या व्यक्तीला मी चांगल्या भावनेने आमच्या पक्षात आणलं. त्यांना खाजगीत विचारा की कुणी तुम्हाला पक्षात घेतलं, तिकीट देत असताना कुणी शब्द दिले, त्या सगळ्या गोष्टी मी इमान इतबारे केल्या, चांगल्या भावनेने केल्या. परंतु नंतर निवडून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या काय मनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा, त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता, कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं, आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता तो दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही. आता त्यांचंच मन त्यांना आतनं खायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांनी त्या पदयात्रा वगैरे सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे, राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार, म्हणजे दाखवणार.